नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा पर्वत रांगेतील अक्कलकुवा आणि धडगाव हे दोन तालुके वगळले तर शहादा तळोदा नंदुरबार आणि नवापूर या चार तालुक्यांमध्ये कापूस हे नगदी पीक म्हणून शेतकरी मोठ्या प्रमाणावर लागवड करत असतात। कापूस पिकावरील बोंडाळी सारख्या गंभीर रोग किडीपासून वेगवेगळे उपाय करून यंदा झालेल्या दमदार पावसाने कापूस पीक जिल्ह्यातील काही भागात चांगले आहे, मात्र अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे कापूस पिकाला मोठा फटका बसला आहे। नंदुरबार शहादा तळोदा धानोरा चिंचपाडा विसरवाडी खांडबारा नवापूर येथे कापसाला सुरुवातीला चांगला दर मिळाला, 9000 रुपये प्रति क्विंटल पर्यंत नंदुरबार या ठिकाणी दर मिळाले, मात्र गुजरात निवडणुकीमुळे कापसाचे दर घसरले असून कापूस उत्पादक शेतकऱ्यांना याचा फटका बसत आहे। गुजरात निवडणुकीनंतर कापसाचे दर वाढतील का याकडेही शेतकरी व व्यापाऱ्यांचे लक्ष लागले आहे।